आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांद शिरोदवाड येथे बाबू जगजीवन राम समुदाय भवन आणि अंगणवाडी इमारतीच्या स्लॅबचा शुभारंभ. ज्योतिप्रसाद जोल्ले यांची उपस्थिती. निपाणी तालुक्यातील चांद शिरोदवाड येथील दलित वसाहतीतील नव्याने समुदाय भवन उभारण्यात यावे अशी मागणी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार सौ जोल्ले यांनी भवनासाठी 12 लाखांचा निधी मंजूर केला. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रासाठीही 9 लाखांचा निधी मंजूर केला. या दोन्ही ठिकाणच्या इमारतीचा स्लॅबचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी सुरेश खोत, संजय पाटील, अनिल पाटील, किरण कांबळे, उत्तम कांबळे, श्रीकांत कांबळे, संदीप शिंगे, शब्बीर मुजावर, रवींद्र स्वामी, राजू खोत, सचिन पडलिहाळे, अप्पासो कोल्हापुरे, अंकुश कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. दलित वस्तीमध्ये किंवा दलित समाजाची एक गेल्या 30 ते 35 वर्षापासून एक इच्छा होती की इथं चांगलं असं सुसज्ज इमारत आंबेडकर भवन म्हणून निर्माण व्हावं, पण गेल्या बऱ्याच वर्षापासून ते पेंडिंग होतं. आणि इथं निपाणी मतदारसंघामध्ये जोल्ले वहिनी आमदार झाल्यानंतर इथल्या समाजाने आम्ही सर्वांनी जाऊन त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्याचं लगेच तिने त्याच्यावर ॲक्शन घेऊन इथं 12 लाख रुपयाचं एक सुसज्ज असं समुदाय भवनाची निर्मिती त्यांच्या हातून झालेली आहे. याबद्दल मी प्रथम ह्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असलेले ज्योतिप्रसाद जोल्ले यांचं मी आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे इथं दलित वस्तीमध्ये आता 2 मोठमोठ्या गल्ली अशा पेवर ब्लॉकसाठी जवळजवळ 50 ते 55 लाख रुपयेचा फंड त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या समोर असणाऱ्या दोन्ही गल्ल्या आता दोन्ही तयार आहेत पेवर ब्लॉक घालून. एकदम असं मस्तपैकी दोन्ही गल्ल्या इथं सुसज्ज आणि एकदम गावाच्या सौंदर्यात भर घालण्यासारख्या गल्ल्या दोन्ही तयार आहेत. याबद्दल इथं ह्याच्यानंतर ह्याच्या मागल्या साईडला एक दलित वस्तीमध्ये ही जी इमारत अंगणवाडीसाठी इमारतीसाठी 9,16,000 रुपयेचा फंड त्यांनी दिलेला आहे. त्याचाही स्लॅब भरणीचा कार्यक्रम आजच आहे. याबद्दल मी वहिनींचं दलित समाजाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि मी त्यांचं एकदम हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांचं आभारही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दलित वस्तीमध्ये शुद्ध पाणी पिण्यासाठी म्हणून एक RO फिल्टर त्यांनी इथं बसवलेला आहे. त्याचा एक 2-4 दिवसात तोही त्याचाही उद्घाटन समारंभ संपन्न होईल. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वहिनींचं दलित समाजाच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं गावामध्ये एक सुसज्ज असं आंबेडकर भवन गावच्या वैभवात भर घालण्यासारखं त्यांनी निर्माण केलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा पुनश्च आभार मानतो. महानकर न्यूजसाठी चांद शिरोदवाडहून शिवाजी भोरे.